सोलापूर येथील आमली पदार्थ निर्माण करणारी फॅक्टरी कच्च्या साठ्यासह सा पोलिसांकडून सील मुंबई गुन्हे शाखेला सोळा करोड किमतीचा आठ किलो मेफेडेन आमली पदार्थ साठा बाळगणाऱ्या दोन आरोपी सटक करण्यात यश आलाय सोलापूर येथील मेफेड्रोन आमली पदार्थ निर्माण करणाऱ्या फॅक्टरीमधून अंदाजे शंभर करोड रुपये किमतीचा सुमारे पन्नास ते साठ किलो निर्माण निधीन मेफेड्रोनच्या कळ्या साठ्यासह सा फॅक्टरी पोलिसांकडून सील करण्यात आली पदार्थांच्या वाढत्या गुन्हेगारीस आळा घालण्याकरता मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली या दृष्टीने प्रयत्न करीत असताना खार पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन इसम मेफेड्रोन या अंमली पदार्थाचा मोठा साठा घेऊन जाणार आहेत अशी विश्वसनीय माहिती मुंबईचे प्रभारी पोलीस निरीक्षक दया नाईक यांना प्राप्त झाली होती सदर माहितीची प्रत्यक्ष खातरजमा केल्यानंतर कक्ष नऊच्या पथकानं खळा मैदान खार पश्चिम मुंबई येथे सापळा रचून दोन आरोपींना शिताफीने ताब्यात घेतला यामध्ये बत्तीस वर्षीय पुरुष आरोपीच्या ताब्यातून एक कोटी नऊ लाख चाळीस हजारांचा एकूण दोन किलो पाचशे सत्तावन्न ग्रॅम एम डी तर सत्तावीस वर्षीय पुरुष आरोपींच्या ताब्यातून पाच कोटी आठ लाख चाळीस हजारांचा एकूण दोन किलो पाचशे बेचाळीस ग्रॅम एम डी अंमली पदार्थ साठा मिळून आलाय सदर आरोपी कडे आरोपीकडे कौशल्यपूर्ण चौकशी करण्यात आली त्यात त्यांनी मेफेड्रोन मोठ्या प्रमाणात तयार करण्याकरिता सोलापूर येथील चिंचोली एमआयडीसी परिसरात एक कारखाना फॅक्टरी सुरू केल्याचं सांगितलंय त्यांची फॅक्टरी कायदेशीर बाबींची पूर्तता करून सील करण्यात आली या दरम्यान सदर फॅक्टरीमध्ये एकूण तीन हजार सहा किलो मेफेड्रोन मिळून आला सदर अंमली पदार्थाच्या आंतरराष्ट्रीय बाजारभावाप्रमाणे सहा करोड एक लाख वीस हजार रुपये एवढी किंमत आहे सदर दोन्ही अटक आरोपींना विहित वेळेत न्यायालया समक्ष रिमांडर करता हजर करण्यात आला असून त्यांना एकोणीस ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे अशी माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त राज टिळक रोशन यांनी दिली दोन लोक आहे जे एम डी सप्लाय करण्यासाठी मुंबई सबर्ब मध्ये येणार होते तर त्यांनी ट्रॅप लावले आणि त्यानंतर त्यांच्याकडून पाच किलो एम डी जप्त झाले जा, आणि त्यानंतर खार पोलीस स्टेशनला डी पी एसच्या गुन्हा दाखल केलेले गेले त्यानंतर त्यांचेकडून सोर्सच्या इन्फॉर्मेशन घेतले कुठून ते घेत होते तर त्यामध्ये असं सापडले की त्यांची स्वतःची फॅक्टरी आहे जे सोलापूर चिंचोली एम आय डी सीमध्ये आहे आणि त्यानंतर आमची टीम तिथे गेले तिथे पण तीन किलो एम डी जप्त झाले आणि तसेच निर्माणाधीन एम डी होते जे जवळपास पन्नास ते साठ किलो आ, सेमी प्रोसेस्ड होते तो पण तिथे सापडले तर ओव्हरऑल इंटरनॅशनल मार्केटमध्ये जे आमची एम डी जप्त केलेले गेले आहे के आमची टीमने जप्त केले आहे तो अराऊंड आठ किलो सिक्स्टीन करोर्सच्या आहे सोळा कोटीचे आहे आणि तसेच जे सेमी प्रोसेस्ड आहे तो जवळपास शंभर कोटीचे माल आहे आणि ह्यांचे पूर्वीच्या हिस्ट्री बघितले तर दोन आरोपी आहे दोन्ही सोलापूरचे आहे राहुल किशन गवडी आणि अतुल किशन गवडी जुने ह्यांचे काही रेकॉर्ड नाही आहे आणि पूर्वी पण हे मुंबईमध्ये सप्लाय करण्यासाठी आलेले होते जे फॅक्टरी आहे सोलापूरचे ते एकस हजार स्क्वेअर फीटमध्ये आहे ट्वेंटी वन थाउजंड स्क्वेअर फीट, फीट आणि त्यामध्ये जे लॅबच्या सेटअप होते दोन हजार फीट फीटमध्ये होते आणि टोटल तीन लॅबच्या सेटअप होते आणि ॲट अ टाइम त्यामध्ये जवळपास मोर देन चार के प्रोडक्शन होऊ शकतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई